बाहेर गावी गेलं किंवा हॉटेलमध्ये खायला गेलं की बाटली बंद पाणी घेणं ही आपली अंगवळणी पडलेली सवय. हे पाणी सुरक्षित असतं या समजातून यावर बराच पैसा खर्च करत असतो. मात्र हे पाणीच प्लॅस्टिक युक्त असल्याचं धक्कादायक वास्तव उजेडात आल्यानं आपल्या काळजाचं पाणी पाणी होऊ शकतं. पाण्याचं राहू द्या, निदान आपण खात असलेले पदार्थ तरी सुरक्षित आहेत का? तर तसंही नाही. आपण बाजारातून विकत घेत असलेल्या खाद्य पदार्थांमध्ये अनेक घातक रसायनं ठासून भरलेली असतात. हे धक्कादायक वास्तव आपण आज बघणार आहोत. गुढीपाडवा तोंडावर आला असताना मिष्टान्न खाण्यासाठी तुम्ही सिद्ध होत असाल तर जरा थांबा. तुमच्या मिठाईमध्ये वापरण्यात येणारा खवा भेसळयुक्त नाहीये ना, हे ओळखायचं कसं? प्रश्न पडला असेल तर बघा आजच्या लक्षवेधमध्ये आमचा विशेष कार्यक्रम मुखी घास घेता करावा विचार. नमस्कार, मी हेमाली मोहिते. आजच्या लक्षवेधमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. शुद्ध आहे असं समजून जे बाटलीबंद पाणी आपण विकत घेतो त्यामध्ये विषारी प्लॅस्टिकचे कण धोकादायक पातळीवर असल्याचं निष्पन्न झालंय. अमेरिकेत झालेल्या एका चाचणीमध्ये जगातले प्रसिद्ध ब्रँड्सही यातून सुटलेले नाहीत हे विशेष. अत्यंत शुद्ध आणि सुरक्षित समजून तुम्ही जे पाणी पिताय त्या पाण्यात चक्क प्लास्टिक आहे. पाणी जीवन आहे, पण जेव्हा हे पाणी बाटली बंद होतंय तेव्हा ते अक्षरशः विष होतंय, कारण त्यामध्ये प्लास्टिक आहे. एखाद्या दुकानातून मिनरल वॉटर अर्थात शुद्ध पाण्याची बाटली विकत घेतली की ते पाणी अतिशय शुद्ध असणार असा डोळे मिटून विश्वास ठेवला जातो. विशेषतः लहान मुलांसाठी आपण हे सुरक्षित पाणी समजतो, पण असा आंधळा विश्वास ठेवू नका. ह्या सुरक्षित पाण्याच्या नावाखाली कसा जीवघेणा खेळ चालतोय त्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमध्ये नुकतंच या संदर्भातलं सर्वेक्षण झालं. त्यामध्ये जगभरातल्या नामांकित 11 मिनरल वॉटर ब्रँडचं पाणी तपासण्यात आलं. 90% पाण्याच्या नमुन्यांमध्ये प्लास्टिकचे अंश आढळले, जे मानवी आरोग्यासाठी अतिशय धोकादायक ठरू शकतात. भारतातल्या मुंबई, चेन्नई आणि दिल्लीमधले मिनरल वॉटरचे नमुने गोळा करण्यात आले. भारताबरोबरच चीन, इंडोनेशिया, ब्राझील, अमेरिकेसह 9 देशांमधल्या पाण्याचे नमुनेही ह्या सर्वेक्षणात तपासण्यात आले. त्यापैकी 90% नमुन्यांमध्ये मायक्रोप्लास्टिकचे कण सापडले. यामध्ये बिस्लरी, ॲक्वाफिना, नेस्ले प्युअर सारख्या मिनरल वॉटर ब्रँड्सचाही समावेश आहे. याच्याकडे बघायचं म्हणजे याची शक्यता नाकारता येत नाही, कारण प्लॅस्टिक हे शेवटी पॉलिमर आहे आणि त्याची क्वालिटी, टेम्परेचर या सगळ्या गोष्टीचा विचार केला असता काही दिवसानंतर ते सूक्ष्म कण त्या पाण्यामध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्लास्टिकचे जेव्हा कण पाण्यामध्ये येतात तर त्या व्यक्तीला बरेच काही त्रास होऊ शकतात. एक तर म्हणजे त्या प्लास्टिकच्या त्या व्यक्तीला ॲलर्जी असेल, त्या ॲलर्जीचे जे प्रॉब्लेम असतात म्हणजे अंगावर चट्टे येणे किंवा दम लागणे किंवा नाकांना पाणी वाहणे वगैरे वगैरे या गोष्टी होऊ शकतात. त्याचबरोबर प्लास्टिकचे कण जर पाण्यामध्ये आले तर त्यामध्ये काही रुग्णांना लिव्हरचा, किडनीचा आणि लंग्स, म्हणजे फुफ्फुसाचा, लिव्हरचा आणि किडनी या तिघांचे विकार होऊ शकतात. बघा, हे जे विकार आहेत हे फार जास्त प्रमाणामध्ये अत्यंतरी दिसत नाही भारतामध्ये. त्याच्यामध्ये जास्त करून पाण्यामध्ये जी काही कॉन्टॅमिनेशन असेल त्यांनी जास्त त्रास होण्याची शक्यता असते, पण प्लास्टिक जर बरोबर योग्य नसेल तर त्यातले कण त्या पाण्यामध्ये जाऊन तुम्हाला हा नक्कीच त्रास होऊ शकतो. मिनरल वॉटर संदर्भातल्या सर्वेक्षणात 1 लिटर बाटली बंद पाण्यात मायक्रोप्लास्टिकचे 10 कण सापडले. नळामधून जे पाणी येतं त्यामध्येही काही प्रमाणात प्लास्टिक असण्याची शक्यता असते, पण मिनरल वॉटरच्या ह्या नमुन्यांमध्ये सापडलेलं प्लास्टिक दुप्पट आहे. ह्या प्लास्टिकच्या कणांमध्ये पॉलिप्रोपिलीन, नायलॉन, पॉलिथिलीन आणि टेरेफ्थलेटचा समावेश आहे. हेच पाणी तुम्ही प्यायलात तर 1 लिटर पाण्यातून तुमच्या पोटात तब्बल 10,000 प्लास्टिकचे छोटे छोटे कण जात आहेत.
हे बघा, परदेशामध्ये जे प्रगती राष्ट्र आहेत, जे युरोपमध्ये तुम्ही कधी गेलात किंवा अमेरिकेत गेला, इंग्लंडमध्ये गेला, तिथे पाणी जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये एका लोकांच्या घरी जातात, तो कोणाकडे प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी देत नाही, ते नेहमी ग्लास बॉटल्स मिळतात आणि या ग्लास बॉटल्स स्वच्छते करून रिसायकल केल्या जातात. तर त्या लोकांनी आधीच ओळखलेलं आहे की प्लास्टिकचे कण पाण्यामध्ये जाऊन आपल्याला हानिकारक राहू शकतात. त्यामुळे ग्लास बॉटल्समध्ये आपल्या फ्रीजमध्ये पाणी ठेवणे हे सगळ्यात महत्त्वाचं. हॉटेलमध्ये जाताना आपण पाणी त्यांना ग्लास बॉटलमधलं घेणं हे केव्हाही चांगलं राहील, फायदेशीर राहील. त्याचबरोबर ज्या चांगल्या नावाजलेल्या कंपन्या आहेत त्यांच्याकडनं प्लास्टिकच्या पाणी जर तुम्ही घेतलं तर योग्य ते राहू शकते. आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा आपण बाहेरच्या हॉटेल्समधून पाण्या प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी घेतो ते पुष्कळदा धोकादायक होऊ शकतं. त्याचा सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे आपण आपल्या बरोबरच घरूनच ग्लास बॉटल्समध्ये पाणी घेऊन जावं आणि ते बाहेर गेल्यावर आपण त्याचं कन्झ्युम करावं, म्हणजे आपल्याला प्लास्टिक रिलेटेड जे इश्यूज आहेत ते होणार नाहीत. मिनरल वॉटरमध्ये असलेल्या ह्या प्लास्टिक संदर्भात आम्ही मिनरल वॉटर तयार करणाऱ्या कंपन्यांशी संपर्क साधला. संपूर्ण जगभरात सुरक्षित पाणी मिळावं म्हणून आम्ही आमच्या पाण्याचा दर्जा कायम ठेवतो. मिनरल वॉटरसाठीच्या आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वांचं आम्ही कटाक्षानं पालन करतो. मायक्रो प्लास्टिक हे माती, हवा किंवा पाण्यात असू शकतं असा दावा ॲक्वाफिनानं केलाय. 2020 पर्यंत बाटली बंद पाण्याची उलाढाल 20,000 कोटींवर जाण्याची शक्यता आहे. बाटली बंद पाणी अर्थात मिनरल वॉटरवर लोकांचा प्रचंड विश्वास आहे, त्यामुळेच ही उलाढाल एवढी वाढली आहे. पण पैसे देऊन तुम्ही सुरक्षित पाणी पिताय की आजारांना विकत घेताय ह्याची एकदा तरी खात्री करून घ्या. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. पण शुद्ध पाण्याचा हा व्यवहार कसा चालतो पाहूया. 66 पैसे प्रति लिटर असं सामान्य पाणी असतं तर बाटली बंद पाणी 20 रुपये प्रति लिटर. एक लिटर पाणी पॅक करण्यासाठी 2 लिटर पाणी वापरलं जातं. 2013 बाटली बंद पाण्याच्या उद्योगात 6,000 कोटींची उलाढाल झाली. 2015 या उद्योगात 15,000 कोटींची उलाढाल झाली. तर 2020 बाटली बंद पाण्याच्या उद्योगात 22,000 कोटी उलाढालीचा अंदाज वर्तवला जातोय. ऑस्ट्रेलियातल्या बंडानून शहरात जुलै 2009 बाटली बंद पाण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. तर अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्कोमध्येही मार्च 2014 बाटली बंद पाण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. सिक्कीममधल्या लाकेन गावातही बाटली बंद पाण्याला बंदी आहे. हे झालं पाण्याचं. पण आपण बाटली बंद पाणी काही रोजच्या रोज घेत नाही. आपण रोज खातो त्या अन्नामध्येही अनेक घातक रसायनं असतात. याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. अन्न हे पूर्ण ब्रह्म असल्याचं आपल्याला पिढ्यानपिढ्या सांगितलं गेलंय. पण आपण खात असलेल्या अनेक पदार्थांमध्ये विषारी घटक असतात आणि ते इतके धोकादायक असतात की त्यामुळे कर्करोगासारखे जीवघेणे आजार होऊ शकतात. पदार्थाला कृत्रिम गोडी देणारं एस्पार्टेम हे रसायन सोडा, सॉफ्ट ड्रिंक, डेझर्ट्स, आईस टी, टूथपेस्टमध्ये वापरलं जातं. यामुळे ब्रेन ट्यूमर, मधुमेह, स्मृतिभ्रंश यांसारखे गंभीर आजार होण्याचा धोका असतो. साखरेऐवजी वापरलं जाणारं हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरपही असंच घातक रसायन. डबाबंद पदार्थ, टॉफीज, गोड दही, डबाबंद भाज्या आणि भातामध्ये वापरल्या जाणाऱ्या या रसायनामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याची भीती असते. वस्तू ताज्या ठेवण्यासाठी वापरण्यात येणारं कॅल्शियम सल्फेट हे बर्गर, बिस्किट, डबाबंद मशरूम ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतं. यामुळे श्वासनलिकेचा दाह, कमी रक्तदाब, ॲलर्जीचा त्रास होऊ शकतो. पिवळ्या रंगाच्या खाद्यपदार्थांमध्ये टार्ट्रेजिन नावाचं घातक रसायन असतं. चीज, मॅक्रोनी, गोळ्या, कार्बोनेटेड शीतपेयांमध्ये हे वापरलं जातं. टार्ट्रेनिजमुळे ॲलर्जी, दमा, मुलांमध्ये ॲक्सेस ॲक्टिव्हचा आजार संभवतो. खाद्यपदार्थांचं प्रमाण वाढवण्यासाठी त्यात पोटॅशियम ब्रोमेट मिसळलं जातं. विशेषतः पाव, पिझ्झा बेस अशा पदार्थांमध्ये याचा वापर होतो. यामुळे कर्करोगाचा धोका आहे. गाई म्हशींनी अधिक दूध द्यावं ह्यासाठी त्यांना रिकॉम्बिनंट बोवाईन ग्रोथ हॉर्मोन दिलं जातं.
ह्यामुळेही कर्करोग होण्याचा धोका असतो. अन्नपदार्थ दीर्घकाळ टिकवण्यासाठी त्यांच्यामध्ये सोडियम सल्फेट वापरलं जातं. वाईन आणि डबाबंद अन्नपदार्थांमध्ये ह्याचा प्रामुख्यानं वापर होतो. यामुळे दम्यासारखे श्वसनाचे विकार होण्याची शक्यता असते. यावर नजर टाकली तर एक गोष्ट लक्षात येते की खास करून तयार अन्नपदार्थ आणि शीतपेयांमध्ये अशी घातक रसायनं मोठ्या प्रमाणात वापरली जातात. त्यामुळे शक्यतो घरी शिजवलेलं ताजे अन्नपदार्थ खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. निरोगी आयुष्य जगायचं असेल तर धोकादायक रासायनिक पदार्थांचा वापर असलेल्या पदार्थांपासून दूरच राहिलं पाहिजे. गुढीपाडवा जवळ आलाय, आपणही गोडाधोडाचे पदार्थ खाण्याचं प्लॅनिंग करत असाल, कुठे मिठाई तर कुणाकडे गुलाबजाम करण्याचं ठरलंही असेल, पण तुमच्या मिष्टान्नांमध्ये वापरण्यात आलेला खवा भेसळयुक्त तर नाही आहे ना? कारण त्यात जर भेसळ असेल तर त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. खव्यामध्ये असलेली भेसळ घरच्या घरी ओळखायची एक युक्ती आहे. अन्न आणि औषध प्रशासनातले अधिकारी रेश्मा पडवळ यांच्याकडून ही पद्धत जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी. भेसळयुक्त मावा जो आहे तो कशा पद्धतीनं घरच्या घरी ओळखता येईल अशा प्रकारची एक मेथड जी आहे ती FDA आपल्याला दाखवत आहेत रेश्मा पडवळ. कशा पद्धतीची मेथड आहे ती थोडीशी समजावून सांगा. आता भेसळयुक्त मावामध्ये कधी कधी स्टार्च टाकला जातो, तो स्टार्च आपण घरच्या घरी चेक करू शकतो. त्याच्यासाठी थोडासा मावा जो आहे तो आपण एका स्टीलच्या भांड्यात घेतलं चालेल. आता इथे मी काचेच्या टेस्ट ट्यूबमध्ये घेतलेला आहे. स्टीलच्या भांड्यामध्ये घ्यायचा, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि पाणी ॲड केल्याच्यानंतर थोडंसं हीट करायचं की थोडं होमोजिनाइज व्हायला पाहिजे म्हणून. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक दोन ड्रॉप स्टार याचे आयोडीनचे टाकणार आहोत. जर आयोडीनमध्ये त्याला निळा रंग आला तर त्याच्यामध्ये स्टार्च प्रेझेंट असणार आहे, आणि निळा रंग आला नाही तर स्टार्च ॲबसेंट असणार आहे. आता हे दोन बघितले तर ह्याला असं ब्राउनिश कलर आहे आणि ह्याला ब्लूइश कलर आलेला आहे, म्हणजे हा भेसळयुक्त मावा आहे आणि ह्याच्यामध्ये कलर नाही आहे, म्हणजे हा मावा खाण्यासाठी योग्य आहे आणि हा अयोग्य आहे कारण की ह्याच्यामध्ये स्टार्च ॲड केलेला आहे. तर हे असं आपण घरच्या घरी चेक करू शकतो. मिठाईमध्ये होणारी जी भेसळ आहे तर ती घरच्या घरी कशा प्रकारे ओळखता येईल अशा प्रकारची ही माहिती जी आहे ती तुम्हाला लाभदायक ठरेलच. आणि अशा प्रकारे जर कुठं भेसळयुक्त मावा आहे किंवा मिठाई आहे तर त्या संदर्भातली तक्रार जी आहे ती FDA केली जाऊ शकते. त्या संदर्भातली कारवाई जी आहे ती FDA आपल्या पद्धतीनं करते. कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. आजच्या लक्षवेधमध्ये मुखी घास घेता करावा विचार असं आम्ही म्हणतोय, कारण प्लास्टिकचा तांदूळही बाजारात आलाय. चक्क वाण्याच्या दुकानात असला तांदूळ मिळतोय, तो कसा ओळखायचा यासाठी आमचा हा रिपोर्ट. हे KK मिश्रा उत्तराखंडमधल्या हल्द्वानी इथे दंडाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आपल्या मुलांसोबत ते क्रिकेट खेळत असले तरी त्यासाठी त्यांनी वापरलेला चेंडू हा चक्क प्लास्टिकच्या तांदळाचा आहे. घरातले तांदूळ संपले होते म्हणून त्यांनी बाजारातून तांदूळ आणला. मात्र हा तांदूळ शिजवत असताना त्याला वेगळाच वास येऊ लागला. खातानाही तो काहीसा स्पंज सारखा वेगळाच वाटत होता. त्याची शहानिशा केली असता हा प्लास्टिक तांदूळ असल्याचं त्यांना आढळून आलं. या तांदळाचा चेंडू करून तो आपटला तरीही तुटत नव्हता. इंद्रानगर है एक जगह, तो वहां से मैंने मोहल्ले की दुकान से ही ये चावल खरीदा था. उसके बाद जब घर में इसको बनाया गया, बनाने के बाद जिस तरीके से बनता है चावल उसी तरीके से चावल को गलाया गया, घर में उबाला गया, जिस तरीके से बनाया जाता है उस प्रॉपर उसी तरीके से बनाया गया. तो जिस टाइम पर चावल बन रहा था उसी टाइम से अलग स्मेल टाइप की आ रही थी एक. हा प्रकार गंभीर असून आरोग्यासाठीही तो धोकादायक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. प्लास्टिक बेसिकली बड़ी ख़राब चीज़ है, खास करके पेट में जाने पर ये पेट की आंतों में रुकावट डाल सकती है और इन रुकावट कभी कभी सीरियस हो सकता है आदमी, और इसमें ऑपरेशन जैसी स्थिति भी आ सकती है. बहुत सारे कैंसर्स हैं जो प्लास्टिक जनित होते हैं, और कुछ ब्लड रिलेटेड जैसे खून की कमी वगैरह इस तरह की बीमारियाँ भी खून रिलेटेड हो सकती हैं जो लॉन्ग टर्म में काफ़ी सीरियस इश्यू ले सकते हैं. अशा प्रकारे प्लास्टिकचा तांदूळ आता भारतात पाय पसरवत असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे लोकांनीच आता वेळीच सावध होण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. प्लास्टिकचा तांदूळ कसा ओळखायचा आणि प्लास्टिकचा तांदूळ खाल्ला तर काय होतं पाहूया. खोटा तांदूळ जाळल्यास प्लास्टिक जळल्याचा वास येतो. नकली तांदूळ नीट शिजणार नाही.
नकली तांदूळ शिजवल्यावर त्याला दुर्गंध येईल। तर हा राईस खाल्ला तर काय होऊ शकतं पाहूया। पचन संस्थेवर याचा दुष्परिणाम होऊ शकतो। रक्तात मिसळल्यास चक्कर, उलट्यांचा त्रास होऊ शकतो। तर फूड पॉइझनिंगचाही धोका संभवतो। किडनीचे विकारही होऊ शकतात। मूत्राशयाचा कर्करोग होऊ शकतो। मज्जासंस्थेवर याचा परिणाम होऊ शकतो। तर प्लॅस्टिकच्या तांदळाप्रमाणेच गेल्या वर्षी कोलकात्यासह उत्तर भारतातल्या काही शहरांमध्ये प्लॅस्टिकची अंडी सापडल्याची बातमी गाजली होती। ही अंडी फोडल्यानंतर त्याच्या टर्फुलाच्या आतल्या बाजूला रबरासारखा एक थर असतो। या अंड्यांचा पिवळा बलक अंड फोडल्यानंतर वितळतो, तसंच याचं टर्फल पेटवलं असता प्लॅस्टिकप्रमाणे जळत असल्याची तक्रार करण्यात आली होती। अनेकांनी आपल्या घरात असा प्रयोग केला होता। अखेर हे प्रकरण अन्न औषध प्रशासनापर्यंत पोहोचलं। प्रशासनानं कोलकात्यामधल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या बाजारांमधून अंड्यांचे नमुने गोळा करून त्यांचं प्रयोगशाळेत परीक्षण केलं। त्यामध्ये अंड्यांमध्ये काहीही गैर आढळलं नाही। असं असलं तरी त्यानंतर कमी अधिक प्रमाणात प्लॅस्टिकची अंडी आढळल्याच्या बातम्या अधूनमधून येतच असतात। अर्थात या दाव्यांना अद्याप तरी पुष्टी मिळू शकलेली नाही। आजच्या या लक्षवेधमध्ये आज इथं समोर, मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास। रहा एक पाऊल पुढे। झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे।